आई वावोशीहून निघाली ती थेट जीव द्यायला. पाणी मिळेल का? पाणी हवं होतं. इंद्राणी, इंद्राणी नाव ठेव तिचं. तिथे तुझा अंत नक्कीच लिहिलेला नाहीये. या अबोध बालकाचा जीव खूप महत्वाचा आहे. त्याच्या नशिबाची दोर बळकट आहे. इंद्राणी, कशी आहेस इंद्राणी? त्यांना माझं नाव कसं माहित? हे सगळं काय आहे? मी त्रिनयना देवीची मुलगी असं म्हणताना काय हाल झाले ते माझे? माझ्या मुलीचे असे हाल का? आयुष्यभर ज्या त्रिनयना देवीची सेवा केली, जिला आई मानलं, काय केलंय माझं? तुझं त्रिनेना देवीची मुलगी म्हणून जन्माला येण्यामागे नियतीचं काहीतरी प्रयोजन होतं मनोरमा, पण तुझ्या एका चुकीमुळे ते प्रयोजन उद्ध्वस्त झालं. तू नियम मोडलायस मनोरमा. नियम? कुठला नियम? त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या मुलीने आजन्म अविवाहित राहायचं असत, ब्रह्मचर्य स्वीकारायचं असत. त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या मुलींच्या नशिबात शारीरिक आणि संसारिक सुख नसतं. देवी आईचं वरदान असलेल्या मुलीच्या नशिबात सांसारिक शारीरिक सुख नसतं. त्या गोष्टीचा विचार करणं सुद्धा अपराध आहे, आणि तो अपराध तू केलायस, तुला शिक्षा होणार. हा नियम माझ्या आईकडून मोडला गेला, तिच्याकडून एक चूक झाली, आणि मोहाच्या क्षणी तुझ्याकडून एक चूक झाली, त्यामुळे तुझी ही अवस्था झाली. तुझा मृत्यू अटळ आहे मनोरमा. पण ती चूक माझ्या एकटीकडून झाली नव्हती. नव्हती? पण त्यानंतर क्रोधाच्या क्षणी तू एका सामान्य माणसाला शाप दिलास. साक्षात त्रिनयना देवीचा अपमान केलास तू. तुझा मृत्यू त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. त्रिनयना देवीच्या मुलीने एखाद्या सामान्य माणसाला शाप देणं हे महापातक आहे मनोरमा, आणि तो शाप जर पूर्ण झाला नाही तर संकट येईल सगळ्यांवर. आणि त्यासाठी नियतीला एक चक्रव्यूह आखावं लागलं. ते आखलं गेलंय, आणि त्या चक्रव्यूहात तू आणि तुझी ही मुलगी अडकली आहे. त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या मुलींच्या नशिबात शारीरिक आणि संसारिक सुख नसतं, आणि हा नियम तुझ्या ह्या मुलीला देखील लागू होतो. लक्षात ठेव मनोरमा. त्या नराधमाने केलेल्या पापाची शिक्षा आई भोगत होती. तिचे भोग संपतच नव्हते. तेव्हा मला कळलं की आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्हाला अशा परिस्थितीत राहावं लागतंय. मग मला पैसे कमवण्याचा मार्ग सापडला. माझ्या वरदानाचा वापर मी पैसे कमवण्यासाठी करू लागले. ए, तू तुझ्या आईच्या कपाळ्यात अजून पैसे चोरलेस ना? आई शपथ, तुला कसं माहिती? ए, मी आहे ना, माझ्या मनात आहे ना एक आकडा बोलते, तो तुला ओळखायचा आहे. आठ, नऊ, अकरा,
आई शपथ, हिला तर खरंच मनातलं ओळखता येत. मग तू माझ्या मनातलं ओळखून दाख. ठीक आहे. ये रे पावसा, तुला देतो पैसा. अरे इनी तर एकदम बडबडच बोलली. बाळा तुझं नाव काय? इंद्राणी. तुला खरंच सगळ्यांच्या मनातलं ओळखता येत? ही मुलगी सगळ्यांना गणवत तर नाहीये. काय बोललीस? जे तुम्ही मनात बोलले ते बोलली. मला वाटलं होतं पद्माकरने माझ्या आईच्या आयुष्यातून जे सुख हिरावून घेतलंय ते मी तिला मिळवून देईन, तिला आनंदी आयुष्य देईन. पण देवी आईच्या मनात काहीतरी वेगळंच होत. आई हे बघ मला किती पैसे मिळाले. कोणी दिले पैसे? मी त्यांना मनातलं सांगितलं त्यांच्या, त्यामुळे त्यांना मला पैसे दिले. आता मी काय सांगते ते लक्षात ठेवायच. देवी आईच वरदान आहे तुला, शक्ती आहे तुझ्याकडे, ती अशी विकायची नाही, लोकांच्या मदतीसाठी वापरायची. ते वरदान जप पाळा, स्वतःला जप, स्वतःची काळजी घे. यापुढे मी नसेन तुझ्या सोबत. तुला एकटीला राहायचंय, एकटीला जगायचंय. मी नसणार आहे आता, पण तुझ्यासोबत देवी आई आहे, ती तुझा सांभाळ करेल. तिचं वरदान आपण देवळात देव कसा जपतो तसं जप. त्याचं दुकान नाही मांडायचं. माझे सर कोयल नाही तर माझ्याकडे वरदान होत, लोकांच्या वेदना दूर करायचं वरदान होत. पण पाप घडलं माझ्या हातून, चूक झाली आणि ती चूक आता मला संपवते. माझं पाप मला संपवत आहे इंद्राणी. पाप? पाप तू विचारतेस ना, तुझे बाबा कोण आहे? तुझ्या बाबांनी फसवलंय मला, मला पाप करायला लावलं आणि त्याच पापाची शिक्षा भोगतोय आपण दोघी. त्या पापातून एकच चांगलं घडलं, तू आलेस माझं आयुष्य. इंद्राणी तुझ्या बाबांना शोधून काढ, त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा दे. तुझ्या बाबांचं नाव आई, आई सांग ना, आई काय झालं? आई उठ ना, आई काय झालं? आई उठ ना, आई 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 सांग ना मला कोण होते माझे बाबा. आई आई बोल, आई उठ ना, आई उठ ना, आई सांग ना. आई आई माझ्या बाबाचं नाव काय होत? आई उठ ना, आई उठ ना, आई
शांतवा आमचं आयुष्य कुणी उद्ध्वस्त केलं? माझ्या आईच्या वाट्याला हे भूक कुणामुळे आले हे सांगण्याआधीच आई जग सोडून गेली. तेव्हाच मी शपथ घेतली होती, जोपर्यंत माझ्या आईच्या गुन्हेगाराला मी संपवत नाही तोपर्यंत वावोशीला त्रिनयना देवीच्या दर्शनाला मी येणार नाही. खूप शोधलं त्याला, खूप शोधलं, नाही सापडलं. त्याच्याबद्दल काहीच माहित नाही, नाव माहित नाही, तो कुठे राहतो काहीच माहित नव्हतं. पण मला एका गोष्टीची खात्री होती की त्रिनयना देवी मला मार्ग नक्की दाखवेल, आणि तिने तो दाखवला. अधोक्षजमुळे ग्रंथ माझ्या आयुष्यात आला, आणि त्या ग्रंथामुळे मी ह्या घरात आले. या या, नमस्कार. आणि एक दिवस कळलं की ग्रंथ जमिनीत पुरलाय. खूप शोधलं, ग्रंथ नाही सापडला. पण आईचा गुन्हेगार सापडला. खरंच मी तुझ्यावर नाही रागवले. मी का रागवे? आजपर्यंत कधी रागवले का सांग मला. नाही. आणि तू कशाला काही लपवशील? माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू आजपर्यंत काहीच लपवलं नाहीयेस माझ्यापासून, त्यामुळे तू माझ्यापासून काहीतरी लपवलंयस आणि म्हणून मी रागवले असं अजिबात वाटून घेऊ नकोस. कळतंय का? आणि मुळात आपल्या आईपासून कोणी काही लपवतं का? आईला त्रास होईल असं कोणी वागतं का? नाही वागत. मग आधी तू टेन्शन घेऊ नकोस. मला तुझी आणि नेत्राची काळजी वाटते ना म्हणून विचारले मी प्रश्न. आता बघ ना, संध्याकाळ होत आली आहे, दिवे लागण्याची वेळ होत आली, तरी आली नाहीये ती अजून. कुठे गेली आहे माहितीये का? आधी मी सासू असले ना तरी नेत्रा मुलीसारखी आहे मला, आई आहे मी. काळजी वाटणं साहजिक आहे ना. आणि आता लग्न होऊन ती आपल्या घरात आली, आपल्या घराचा एक भाग आहे, आपली जबाबदारी आहे की नाही? म्हणून मग त्रास होतो जीवाला, काळजी वाटत राहते सारखी. तुला ती सांगून गेलीये का कुठे गेलीये ते? का तुला मला सांगायचं नाहीये?
आई असं काही नाहीये. सांग ना आधी, मला खरंच खूप बरं वाटेल. सांगतो. बाईसाहेबांना आधीच ब्लड प्रेशरचा त्रास होतोय, त्या आणखीन टेन्शन घेतील, त्यांना आणखीन त्रास होईल म्हणून म्हटलं मी. बोल. आई नेत्राला तिच्या गावावरून कोणीतरी भेटायला आलंय. गावावरून? हो, त्यासाठीच बाहेर गेली होती. पण मग कोण आलंय? म्हणजे आबा आलेत, आई आली आहे, कोण आलंय? बाहेर का भेटायचंय, घरी का नाही आले? मी फोन करते. ए आई नको, फोन नको करायला. आधी असं काय करतोस? इथे घरी यायला नको का त्यांनी? हो एक मिनिट. नेत्राचंच असेल. हा गारेकर. हो सांग. अर्जंट आहे का? हो सांगतो लगेच. आई तुझ्या आजची खिचडी खाल्ली नाही बरेच दिवस, खिचडी करशील प्लीज? हा मला जरा अर्जंट कॉल आहे. हा गारे. हो सांग. हो या बावळटाने ठरवलंच की मला काही सांगायचं नाही, त्यामुळे काही उपयोगच नाही याला विचार. म्हणे नेत्राला गावावरून कोणीतरी भेटायला आलंय. नाही पण असं नसणार आहे, नेत्रा आणि इंद्राणी एकाच वेळेला घरी नाही आहेत, म्हणजे नक्कीच गडबड आहे. करावं लागेल काहीतरी, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावाच लागेल. इथे का थांबवली गाडी? तू जा, दोघींनी एकत्र जायला नको. पण मग तुम्ही? म्हटलं ना तू पुढे हो, कुणीही पाहायच्या आधी जा. तुम्ही हे रुपाली बाईसाहेबांमुळे करताय ना? तू पुढे हो. कुठे गेली होतीस? तुला विचारते मी, कुठे कुठे गेली होतीस? तोंड उचकट. माझं एक काम होत. काय काय काम होत मला न सांगता येणार? काय काम होत? केतकी का ओरडतेस माझ्यावर? चिडू नकोस, मी तुझ्या काळजीपोटीच म्हणते. म्हणजे तू संध्याकाळी गेलेस ना, आता वाजले बघ किती, काळोख झाला. आणि आदीला तरी घेऊन जायचंच बरोबर, तो रक्षा कवच आहे ना तुझं. हे बघ नेत्रा, म्हणजे मी तुझ्या काळजीपोटीच सांगते, आम्हाला नाही सांगितलंस तरी चालेल, पण आदीला मात्र सांगत जा, तो टेन्शन घेतो उगाच, कळतंय का? कुठे आहेत इंद्राणी मॅडम? कुठे आहेत? मला कसं माहित असेल? ऐक हे बघ, मला ऐक. रुपाली, कशाला बोलतेस तिच्याशी? ती जेवढी घरापासून दूर राहील ना तेवढं चांगलंच आहे. तसं नाही आई, पण ते हे काय दोघी मागोमाग आल्या? म्हणजे नक्कीच ठरवून करतायत काहीतरी. इंद्राणी, बरं झालं तू आलीस. तू यांच्या हाताला धागा बांधायला सांगितलंयस ना? तूच बांध ना तो. मी आधी फ्रेश होऊन येऊ का? ठीक आहे, मी किचन मध्ये, मला हाक मार. काय कुठे गेली होतीस?
सांगेन मग. चल चल. मला एकटं राहू दे थोडा वेळ. अगं पण म्हटलं ना सांगेन नंतर. दोघी मिळून नक्कीच काहीतरी घोळ घालतायत. आता आधी या दोघींचं काय चाललंय ते शोधावं लागेल.